नमस्कार मंडळी, मी संदीप गावडे, तुमचं सर्वांचं आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे। तर आज आहे चैत्र सप्तमी, एकविरा देवीची पालखी आहे आज। तर पालखीलाच आम्ही चाललोत, आता बघू थोड्या वेळात निघू लगेच। यावर्षी बाईकवर जाण्याचा प्लॅन केलाय, चला तर मग एकविरा देवीच्या पालखीला आपण बाईकवर चाललो। पोचले आम्ही, आलो जरा शॉर्टकट नी, फुल ढोरला बिरलाय बघा। आणि हा बघताय एकविरा मातेचा डोंगर, कारले डोंगर, लई दूरलाय र। तर आम्ही शॉर्टकटच्या रोडने आलो, कारण ज्या मेन रोडला फुल ट्रॅफिक असते आणि आमची सगळी गावातली पोरं वगैरे होती ती या साईडलाच होती, त्याच्यामुळं आम्ही सगळे या साईडनी आलो। बहुतेक करून जे मालाव जे राहतात लोक ती या साईडनी येतात, पण या साईडला धुरळा खूप असतो। धुरळा जरी असला तरी पण हाच रोड बरा पडतो, कारण या साईडला पार्किंगला वगैरे प्रॉपर जागेवर आहे आपली, दिसली का? आलेल्या सर्व भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत। Yeah।
करणार नव्हतं आता आम्ही चाललोत देवीच्या दर्शनाला. चाललो आम्ही पण आहोत देवीच्या दर्शनाला. सांग आमचा पण लाव येऊ द्या आम्हाला ब्लॉगमध्ये. आमदार राकेश फुल दमलाय तुला धक्का लावतो मी. तिथून लाईट सुटली राके उठ बापा मार लागलाय. चल उठ. वरती दर्शनाला जाताना आम्हाला सॅमी भेटला, त्याच्यासोबत आम्ही सगळ्यांनी मग सेल्फी काढली. पोहोचलो बाबा फायनली. मित्रांनो तर पावणे 12 वाजले, आम्ही लागलो आता दर्शनाला. आता लाईनची सुरुवात झाली. खूप पॅक आहे. किती वेळ लागतो नाही नाही फक्त अरे भाई काय राकेश तिळाजीराजी शेंगदाण्याची येड्या. अरे घे कुठेतरी चल घबरे तू. हा कशाने घेत तर मग मंडळी 3:30 वाजलेत. बसलो आत्ताच घरी.
एकविरा देवीची पालखी कशी वाटली नक्की कमेंट मध्ये कळवा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नेक्स्ट व्हिडिओ येईपर्यंत आय माऊलीचा उधव उधव.